पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर या तीन देशांचा नुकताच दौरा केला. या दौऱ्यादरम्यान तिन्ही देशांसोबत विविध द्विपक्षीय करार करण्यात आले. जगात आसियान राष्ट्रांचं महत्व वाढवण्यासाठी पंतप्रधानांच्या या दौऱ्याचं वैशिष्ट्य, महत्व आणि परस्पर संबंधांवर होणारे परिणाम याविषयी चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक जयराज साळगावकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार जयराजजी. नमस्कार. 9:30 बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर या तीन देशांचा पंतप्रधानांनी आताच दौरा केला, तर या दौऱ्याचं वैशिष्ट्य काय सांगाल? या दौऱ्याचं वैशिष्ट्य दोन स्तरांवर आहे. एक तर व्यापार आणि गुंतवणूक आणि दुसरीकडे संरक्षण. मला त्यामध्ये संरक्षणाचा जो भाग आहे तो अधिक महत्वाचा वाटतो, कारण पॅसिफिक कमांडचं नाव बदलून आता इंडो पॅसिफिक कमांड असं करण्यात आलं आहे. आणि पॅसिफिकमधला भारतीय नौदलाचा जो स्ट्रॅटेजिक रोल आहे त्याला अनन्यसाधारण महत्व येत चाललंय, आणि तो समतोल राखण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न चालू आहेत. हा समतोल मेनली आशियामधल्या तीन देशांमध्ये असणं आवश्यक आहे, भारत, चीन आणि जपान. जपान हा अमेरिकेच्या गटातला देश असल्यामुळे त्याच्याविषयी अमेरिकेला काही काळजी नाही आहे, पण चीन आणि भारत आणि यांच्यातलं सौहार्द सागरी आणि हवाई हे राखलं गेलं पाहिजे आणि त्यात इम्प्रुव्हमेंट झाली पाहिजे. आणि त्यासाठी हे दोनच देश नव्हे तर रॉयल सिंगापूर एअरफोर्सच्या चांगी एअरबेस नेव्हल बेसला मोदींनी भेट दिली. तिथल्या भारतीय नौसैनिक जे आहेत त्यांना, त्यांच्याशी, अमेरिकन नेव्हीच्या लोकांशी आणि त्या देशाच्या प्रमुखांशी त्यांनी चर्चा केली. त्यामुळे संरक्षणात्मक दृष्ट्या, स्ट्रॅटेजिक आणि टॅक्टिकल या दोन्ही दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्वाचा होता. म्हणजे भारताचं परराष्ट्र धोरण बदलते असं म्हणायचं का? खरं तर ज्या दोन मोठ्या घटना झाल्या, एक बर्लिनची भिंत पडली आणि दुसरी बाबरी पडली, त्यानंतर भारताचं परराष्ट्र धोरण बदलण्याची खूप गरज होती. ती राजीव गांधींनंतर कोणी फारसं तिकडे लक्ष दिलं नाही, आणि आता ह्या सरकारने सुरुवातीपासून त्यांचा फोकल पॉईंट हा भारताचं परराष्ट्र धोरण हा राहिलेला आहे. पहिलीच भेट मोदींनी भूतानला दिली होती की जिथे चीन बरोबर आपला कॉन्फ्लिक्ट होता आणि तो प्रश्न सोडवला होता. त्यानंतर परराष्ट्र खात्याने बांगलादेशमध्ये जो आपला कॉन्फ्लिक्ट होता तो इतकी वर्ष झालेला कॉन्फ्लिक्ट विद इन नो टाइम संपवला होता. आता चीनमध्ये काय झालंय की चीनचे जे सध्याचे प्रेसिडेंट अध्यक्ष आहेत लिपिंग, त्यांना अनंत काळपर्यंत म्हणजे लिमिट नाही आहे त्यांच्या सत्तेला. त्याच्यामुळे चीनला स्थैर्य आलंय, राजकीय स्थैर्य आलंय. राजकीय स्थैर्य मिळवण्यासाठी चीन संरक्षणात्मक आक्रमक होणार नाही, आता स्थिर झालं ते. तेव्हा भारताबरोबर ते ट्रेड रिलेशन्स करेल अधिक. आपण हे भारत हे चीनसाठी मार्केट आहे आणि चीन हे भारतासाठी मार्केट आहे, आणि त्यांची ताकद मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहे तर आपली ताकद सर्व्हिसिंगमध्ये आहे. तर या दोन ताकदी एकत्र झाल्या तर ट्रेडमुळे हे संबंध सुधारतील, आणि हे सुधारले तर एकीकडे प्रश्न मोठा जो मध्यपूर्वेत उभा आहे तो, खाली जाणारा युरोप आणि यामुळे जगाची होणारा असमतोल, याला मध्ये बॅलन्स आणू अमेरिका पाहते. कारण शेवटी अमेरिकेला जग चालवायचं आहे ना, वर्ल्ड पोलीस आहेत ते, त्यांचे इंटरेस्ट व्यापारी इंटरेस्ट खूप आहेत. त्यामुळे व्यापार यंत्र हे चाललं पाहिजे आणि त्याला डिफेन्सची जोड असली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून ही आखणी होते. म्हणजे जागतिक शांतता आणि दहशतवाद विरोधी लढा या उभारणीबाबत हा दौरा कितपत महत्वाचा आहे? जागतिक शांतता प्रश्नांकित आहे आज, कारण लेबेनॉनमधून इस्रायलवर मिसाईल्सचा मारा होऊ शकतो अशी भीती आहे, मोठी भीती आहे. तसं झालं तर सौदी अरेबिया, सिरिया ही सगळीकडे अशांतता होईल, आणि हे व्यापार जगाच्या व्यापाराच्या दृष्टीने चांगलं नाही आहे. तेलाचे भाव खूप वाढतील, तिथला डिमांड कमी होईल जनरलाइज, आणि जनरलीच हे होता नाही कारण इस्रायल हा छोटासा देश आहे आणि लेबनॉन ही जगातली सगळ्यात मोठी दहशतवादी संघटना आहे. त्यामुळे त्यांना शांत ठेवणं हे जगाच्या इंटरेस्ट मध्ये, त्या दृष्टीने त्यातला भारताचा रोल अत्यंत महत्वाचा आहे, तितकाच चीनचाही महत्वाचा आहे. आता या तीन देशांशी विविध करार झाले तर ह्या करारांमुळे या देशांशी आपले संबंध आहेत ते जास्त वृद्धिंगत होतील असं वाटतं? ट्रेड एकदा चालू झाला ना, धंदा चालू झाला की मग राजकीय, सामाजिक सगळे संबंध सुधारतात. आपला पाकिस्तानशी जर का आधीच ट्रेड सुरू झाला असता, जो झाला नाही,
तर पाकिस्तानशीही आपले संबंध सुधारले असते, परंतु ट्रेड झाला नाही. या ट्रेडमुळे हे संबंध निश्चित सुधारतील. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे राजकीय, धोरणात्मक आणि सांस्कृतिक आणि पॉलिटिकल, कल्चरल आणि स्ट्रॅटेजिक या तिन्ही स्तरावर हे संबंध व्यवस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यामुळे ऍक्ट ईस्ट पॉलिसीला चालना मिळेल असं वाटतं. ते ऍक्ट ईस्ट ही एक लॉबी तयार होणार त्यातून, की ज्यात त्यांचे संबंध सगळ्या या देशांचे गुंतलेले आहेत. त्या दृष्टीने त्यांनी बरेच प्रोजेक्ट अनाऊन्स केलेले आहेत, जाहीर केले आहेत या देशांमध्ये. आणि इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स आहेत, त्यातून गुंतवणूक जपानहून येईल, अमेरिकेतून येईल, चायनामधून येईल, रशियामधूनही येऊ शकते. आणि ह्यामुळे हे देश एकत्र राहतील, ही लॉबी तयार होईल एशियांसारखी, अशी अपेक्षा वर्तवली जाते. आता त्यातून काय होतं ते बघायचं. भविष्यामध्ये जगात आशियाची भूमिका महत्वाची ठरेल असं पंतप्रधानांनी काल आपल्या भाषणात म्हटलं, तर नेमकं त्यांना काय म्हणायचं होतं? आता असं आहे की भारताची जी लोकसंख्या आहे त्यात तरुणांचा वाटा खूप मोठा आहे. चीनमध्ये तसं नाही आहे, वन चाइल्ड पॉलिसीमुळे चीनची लोकसंख्या म्हातारी होते, जपानची तर झालीच आहे. पण जनरली इंडोनेशिया, मलेशिया इथे तर डिमांड वाढतोय खूप, वस्तूंचा डिमांड, लोक श्रीमंत होत आहेत, पैसेवाले होत आहेत. तर त्या ह्या गोष्टी सर्व्हिस करण्यासाठी ऍक्ट ईस्ट किंवा अशा याची अत्यंत गरज आहे. आणि ही इन्व्हेस्टमेंट पॉलिसी आहे, या इन्व्हेस्टमेंट ट्रेडमधून डिफेन्स असा रोल मला याच्यामध्ये दिसतो. नुसताच डिफेन्स असून काय उपयोग नाही, त्याला कसली तरी किनार धार किंवा काहीतरी गाजर असलं पाहिजे ना. खरंय, अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांसोबतही त्यांनी या दौऱ्यामध्ये चर्चा केली. म्हणजे संरक्षणाशी संबंधित परस्पर सहकार्य या विषयावर जास्त भर देण्यात आला, एक तासी चर्चा चालली, त्याबद्दल सांगा. तो तर या सगळ्या दौऱ्याचा केंद्रबिंदू होता असं मला वाटतं, कारण मोदींबरोबर जिम मॅटिस हे अमेरिकेचे संरक्षण मंत्री आणि अजित डोभल हे आपलं परराष्ट्र धोरण आखणारे ग्रस्त, या दोघांनी भाग घेतला. आणि त्यांनी आता काय ते बोलले हे काय बाहेर येणार नाही, कारण ते क्लासिफाईड इन्फॉर्मेशन आहे. पण यांनी या धोरणाचा विचार करण्यासाठी या बैठकीला केंद्रीभूत मानून बाकीच्या गोष्टी आसपास विणलेल्या आहेत असं दिसतंय. भारताला पर्यटन, हवाई आणि व्यापार वृद्धीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कितपत आपल्याला संधी आहे? आपण जेवढं म्हणू तेवढं आपल्याला मिळू शकतं, कारण आपल्याकडे शिकलेली जनता आहे, ट्रॉपिकल वातावरण आहे, म्हणजे हिवाळा, पावसाळा, उन्हाळा सांगून येतात. निसर्गरम्य असा हा देश आहे, हिमालयापासून हिमालया कन्याकुमारीपर्यंत. आणि लोकांना आकर्षित करण्याची आपल्याकडे ताकद आहे, मिस्टिसिझम आहे आपल्याकडे, स्पिरिच्युअलिटी आहे. या सगळ्या गोष्टीतून आपण म्हणू तेवढ्या आपल्याकडे ट्रॅफिक येऊ शकतो, फक्त त्यांना सर्व्हिस द्यायला पाहिजे, सुरक्षितता द्यायला पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर द्यायला पाहिजे. आणि जर का अशा गोष्टीची डिमांड असेल, मागणी असेल, तर या गोष्टी उभ्या राहतील, त्याला काही काळ जावं लागेल. आता पंतप्रधानांचा हा दौरा झाला, मगाशी चीनविषयी आपण सांगितलं, तर पाकिस्तान हा देश या दौऱ्याकडे कसा बघतोय? पाकिस्तानला अशी भीती आहे का की आपले संबंध इतर राष्ट्रांशी चांगले होत आहेत? त्याची अर्थातच भीती आहे पाकिस्तानला, कारण एकतर सौदी अरेबियाशी आता आपले संबंध डायरेक्टली प्रस्थापित झाले आहेत, आपला ट्रेड सुरू झाला आहे जो आधी पाकिस्तान दुबई असा वाकड तिकडा होता तो. आणि चीनच्या स्थैर्यामुळे चीनचं पाकिस्तानमधलं व्यापारी धोरण तसं राहील, बाकी स्ट्रॅटेजिक किंवा संरक्षण धोरण तसं राहणार नाही. आणि बघा ना, आज त्यांनी रमदान चालू असताना काश्मीरवर हल्ले करून काश्मीरी जनतेचं मत भारत सरकारच्या विरुद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. ऍक्च्युली आपण करार केलाय की रमदानमध्ये करणार नाही काही म्हणून, ते तोडायची काही गरज नाही, ते हतबल आणि अगतिक झालेले आहेत. आणि मी समजू शकतो हे का झाले. जयराजजी, आज आपण इथे आलात आणि पंतप्रधानांच्या या दौऱ्याचं वैशिष्ट्य, महत्व आणि त्या दृष्टीने होणारे परिणाम याविषयी चर्चा केली, त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद.